महाराष्ट्रामध्ये एका वादाचं पुस्तक उघडू शकतं. त्या पुस्तकाचं नाव आहे डायरी ऑफ अ होम मिनिस्टर. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लिहिलेलं हे पुस्तक समोर येते. या पुस्तकात काय असणार याची उत्सुकता होती. लवकरच हे पुस्तक बाजारात उपलब्ध होणार आहे. मात्र त्यापूर्वीच या पुस्तकातील काही पानं ट्विट करत अनिल देशमुखांनी आरोपांचा ट्रेलर दाखवलाय. बघूया या संदर्भातला खास रिपोर्ट. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी डायरी ऑफ होम मिनिस्टर या पुस्तकाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांसंदर्भात खळबळजनक आरोप केले. मविया सरकार अडचणीत आणण्यासाठी कशा प्रकारे प्लॅन रचला, उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध कोणता डाव आखला, याबाबतचे दावे पुस्तकाच्या माध्यमातून केले. देशमुखांचे फडणवीसांवर आरोप कोणते? पहिला आरोप, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री म्हणून मला त्यांच्या वर्षा या सरकारी निवासस्थानी बोलावलं आणि सांगितलं की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे आणि त्यासाठी पैशांची गरज लागणार आहे, तेव्हा तुम्ही मला 300 कोटी रुपये जमा करून द्या. दुसरा आरोप, पोलिसांकडून मला म्हणजे गृहमंत्र्यांना मिळालेल्या माहितीनुसार सुशांत सिंह राजपूतची आधीची मॅनेजर दिशा सालियांच्या पार्टीला आदित्य ठाकरे गेले होते. तिथे आदित्य यांनी ड्रिंक घेतल्यावर दिशा सालियांवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिनं आरडाओरडा करायला सुरुवात केल्यावर आदित्य यांनी तिला बाल्कनीतून खाली फेकलं आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला. आमचं 3 वर्षापूर्वीचं जे उद्धवजी ठाकरे यांचं जे सरकार होत ते सरकार पाडण्यासाठी 3 वर्षापूर्वी कशा पद्धतीनं अतिशय गलिच्छ राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी केलं याचा संपूर्ण माझ्या डायरी ऑफ होम मिनिस्टर मध्ये मी सविस्तर घटना लिहिली आहे. ज्यांनी पोलीस दलातील लोकांना वसुलीच्या कामाला लावलं आणि ज्याच्या अजून इन्क्वायऱ्या त्याच्याशी संबंधित त्यांच्यावर नाही चालू आहेत, अशा प्रकरणामध्ये बोलणारे माजी आरोपी किंवा अजूनही ज्यांच्याकडे संशय आहे यांच्या म्हणण्याचं महत्त्व केवढं याचा विचार अनिल देशमुख यांनी सतत करावा. अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार, उद्धव ठाकरेंचे राईट हँड म्हणून ओळखले जाणारे अनिल परब यांनाही अडकवण्याचा फडणवीसांचा डाव होता असा आरोप अनिल देशमुखांनी केला. याबाबत प्रतिज्ञापत्र करण्यासाठी त्यावेळी फडणवीस यांचा सुमित कदम नावाचा दूत आपल्याला भेटल्याचा दावाही देशमुखांनी केला. देशमुखांचे फडणवीसांवर कोणते आरोप? तिसरा आरोप, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील कार्यालयात गृहमंत्री म्हणून मला बोलवून घेतलं. तिथं त्यांचा मुलगा पार्थ पवारही होता. अजित पवार यांनी तिथं सांगितलं की महाराष्ट्रात गुटखा पान मसाल्याचा धंदा खूप मोठा आहे, तर त्यांच्याकडून आपल्याला पैसे वसुली करायची. पार्थ पवार यांचे गुटखा पान मसाला इंडस्ट्रीतल्या घोडावत सारख्या लोकांशी संबंध आहे, तेव्हा त्यांच्याकडून पैसा वसुलीचं हे काम पार्थ पवार करतील, तुम्ही फक्त गृहमंत्री म्हणून त्यांना मदत करा. चौथा आरोप, शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब यांनी मला म्हणजे गृहमंत्र्यांना सांगितलं होतं की दापोलीच्या साई रिसॉर्टमध्ये त्यांचेच पैसे लागले. सर्व पैसे त्यांचेच आहेत, फक्त कागदोपत्री मालकी सदानंद कदम यांची दाखवण्यात आली. तेव्हा या प्रकरणी काही तक्रार आली तर आम्हाला म्हणजेच अनिल परब आणि सदानंद कदम यांना सांभाळून घ्या. पार्थ पवार असेल, अजितदादा असेल, अजितदादांच्या नातेवाईक असतील, 4-4 आणि 5-5 आणि 10-10 दिवस त्यांच्या घरी ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्स बसलेले होते, त्यांच्या बहिणींच्या घरापर्यंत बसलेले होते. हे भारतीय जनता पार्टीनं पाप केलेलं नाही केलं पाहिजे आणि म्हणूनच अजितदादा यांच्या बरोबर सहभागी झाले हे अजितदादा कित्येक वेळेस बोललेले. डायरी ऑफ होम मिनिस्टर लिहिण्यापेक्षा द मोस्ट करप्टेड होम मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र असं एक पुस्तक स्वतःबद्दलच काढावं, आत्मचरित्र लिहावं आणि मला विश्वास आहे ते ऐकण्या ते वाचण्यासाठी मोठी रांग लागेल. अनिल देशमुखांनी केलेले आरोप खरे असतील तर तेव्हा ते का बोलले नाही? 2.5 ते 3 वर्षानंतर त्यांनी हे आरोप का केले असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात. मात्र यानिमित्त ऐन निवडणुकीच्या तोंडावर आजी माजी गृहमंत्र्यांमध्ये नव्यानं वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर. आणि याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत विकास वैद्य, ज्येष्ठ पत्रकार. विकासजी, या सगळ्या अशी पुस्तकं नेहमी लिहिली जातात, प्रशासकीय अधिकारी लिहितात, राजकारणी लिहितात, मात्र आत्ताच्या या वेळेवरती आलेल्या खुलाशाबद्दल आपलं काय मत आहे? अनिल देशमुख हे स्वतः अत्यंत अभ्यासू नेते आहेत आणि बऱ्यापैकी वाचन करणारे जे कमी नेते आहेत त्यांच्यामध्ये अनिल देशमुखांचा समावेश होतो आणि त्याच्यामुळे पुस्तक लिहिणं हा काही म्हणजे त्यांनी पुस्तक का लिहिलं म्हणजे असं एखाद्या नेत्याविषयी आपल्याला वाटू शकतं, पण ते अनिल देशमुखांविषयी वाटण्याची काही गरज नाही. पण मुळात मुद्दा असा आहे
की त्यांनी ज्या पद्धतीचं पुस्तक लिहिलेलं आहे ते पुस्तक काही अकॅडमिक पुस्तक नाही आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जे होम मिनिस्टरच्या डायरीतून आणि त्याच्यात ज्या पुस्तकातून मुख्यत्वे करून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांना सरळ सरळ त्याच्यामधनं टार्गेट केल्याचं दिसतं आहे. आणि हा जो राज्यामध्ये एक फडणवीस आणि महाविकास आघाडी हा जो संघर्ष आहे आणि विशेषतः फडणवीस आणि शरद पवार, कारण शरद पवारांची जी मूळची NCP आहे ती फोडण्यात देवेंद्र अर्थात या सगळ्या गोष्टीचा अंदाज घ्यावाच लागेल, विश्लेषण करावं लागेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल.